त्यांचा जीव हा नेहमी गोव्यात राहिला. या पुस्तकात ते आलेलं आहे की ते कुठेही गेले तरी त्यांचा जीव मात्र गोव्यात होता आणि शेवटपर्यंत त्यांच्या हृदयात गोवाच राहिलं. आणि खरं तर अचानक आमच्यातनं ते निघून गेले. या माणसाच्या हातून खूप मोठी कार्य होऊ शकली असती. देशाच्या इतिहासामध्ये बदल घडवणारी अनेक गोष्टी त्यांनी केल्या, पण याही पेक्षा वेगळ्या गोष्टी ते करू शकले असते, पण ते नियतीला मंजूर नव्हतं आणि म्हणून ते आमच्यातनं निघून गेले. पण अशा प्रकारचं हे पुस्तक या ठिकाणी आल्यानंतर त्या पुस्तकातनं अनेकांना प्रेरणा मिळेल. साधं आयुष्य जगत कुठल्याही भ्रष्टाचाराच्या विकारापासून मुक्त राहत, सत्ता डोक्यात जाऊ न देता कशा प्रकारे सामान्य माणसाकरता सत्ता राबवता येते, हा सामान्य माणसाला आणि राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीला एक वास्तुपाठ हे पुस्तक वाचल्यानंतर निश्चितपणे मिळेल. आणि म्हणून मी मंगलाताईंचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. खूप चांगला उपक्रम, खूप सुंदर पुस्तक, आणि प्रकाशकांचं देखील मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो.